मिरजेतील श्री संत सेना महाराज नाभिक संघ मिरजतर्फे संत सेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गरडर विठ्ठल मंदिर येथे संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन श्री संत सेना महाराज नाभिक समाज मिरज यांनी केले होते. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले, त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी अभिषेक पूजा, सेना महाराज प्रतिमेचे पूजन, हरिपाठ भजन, कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक निरंजन औटी, अभिजित पवार, दिगंबर जाधव, रविकांत अटक यांच्यासह नाभिक समाज बांधव उपस्थित होते. दुपारी महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन संत सेना महाराज नाभिक समाज अध्यक्ष अनिल काशीद, अरविंद कदम, विजय अस्वले, राजू जाधव, राजू खराडे, चेतन समुख, दीपक संगपाळ, बाळासाहेब अस्वले, विनोद शिंदे, आनंदा सोलकर, बापू जाधव इत्यादींनी केले होते. आज प्रतिवर्षीप्रमाणे मिरज शहरामध्ये संत सेना महाराज उत्सव पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला करण्यात आला. पहिल्या दिवशी श्री संत सेना महाराजांच्या मूर्ती अभिषेक व हरिभक्त पारायण सुरेश गवळी व यांचं गजानन पिसे यांचं कीर्तन, त्यानंतर संध्याकाळी गणेश कांबळे यांचा भावगीत व भक्तिगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अभिषेक हरिपाठ हरिभक्त पारायणकर मदन मोंगाळे यांच्या हस्ते हरिपाठचा कार्यक्रम संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी त्यानंतर